अध्यक्ष कमलताई पद्मावत, इथे असलेले सर्व ज्येष्ठ सुरेश दादा आणि इतर मान्यवर, माझ्या बरोबर स्टेजवर असलेल्या रेणुका ताई आणि वंदना चटणीस, आज खरं म्हणजे हा सोहळा खूपच आगळा वेगळा आहे. माझी सर्वप्रथम यांच्याशी ओळख जी झाली जया वाहिनींची, ती म्हणजे आनंदवनात. सुरेश दादा हे माझे पती विलास आंबेकर यांचे खास मित्र, परंतु माझी आणि जया वाहिनींची खास गट्टी जी जमली ती सुरेश दादा जेव्हा नागपूरला आले लोकसत्तेसाठी, आणि ते तिथे धरमपेठेत राहत होते. त्यावेळेला मी रोज माझ्या लहान्या मुलीला शाळेतून उचलून आम्ही जया वाहिनींकडे यायचो, आमच्या अतिशय गप्पा व्हायच्या. एकदा असंच बोलता बोलता असं झालं की मी मध्ये माझ्या अडचणी देखील सांगत असत. मला माझ्या कौटुंबिक परिस्थितीमुळे आंबेकर हे आडनाव वकिलीमध्ये लावता येत नव्हतं, त्यामुळे मी आपल्या देशपांडे आडनाव लावून वकिली करत होती. एकदा विषय निघाला आणि त्या ऐकूनच जया वाहिनी इतक्या हलून गेल्या, आणि त्यांची म्हणजे पाहण्याची दृष्टी कशी होती की माझ्यावर जो प्रसंग आहे असा अनेक जणींवर येत असायचा, हा समाजाचा प्रश्न आहे असं धरून त्यांनी मग तो स्त्रीची पाळमुळं लेखच लिहिला. लेख लिहिल्यानंतर त्या लेखावर अनेक कॉलेजेसमध्ये संवाद परिसंवाद घडले. तो लेख मी वाचला तर मी खरंच आश्चर्यचकित झाले की अरे आपल्या एका साध्या याच्या गोष्टीवरून एवढा सखोल विचार करून जया वाहिनीने हा असला लेख लिहिला, आणि ही भूमिका किंवा ही हा परिस्थिती अनेक जणींवर येऊ शकते, त्यातून कसा मार्ग काढायचा, त्यातून काय होणार, ह्या बाबतीतला तो लेख वाचून थक्क करणार आहे. म्हणजे त्यांचं सगळंच वेगळं आणि अतिशय वेगळ्या पातळीवरचं जया वाहिनींचं होतं. एकदा त्यांनी मला सांगितलं की जया वाहिनी, सुरेश दादा, सगळे आनंदवनचे आणखी काही लोक कुठे एका ठिकाणी गेले होते, त्यावेळेला आजच्यासारखे पेटीएम वगैरे असले प्रकार नव्हते, नेमके त्यांच्याजवळचे पैसे सांगते काय करावं. तर जया वाहिनींनी सरळ हातातली बांगडी काढून सोनाराजवळ दिली आणि पैसे उभे केले. मला कळलं तर मला आश्चर्यच वाटलं, म्हटलं हे फक्त जया वाहिनीच करू शकतात, सर्वसामान्य स्त्री हे करूच शकत नाही. म्हणजे हे धैर्य, ही समय सूचिकता, हे कुठून, हे काहीतरी विशेष, जया वाहिनी विशेषच. म्हणजे इतर सगळ्या नातेवाईकांच्या गोतावळ्यांना सांभाळून त्यांनी कन्नावर विशेष प्रेम केलं, विशेष त्यांची मर्जी ही कन्नावर होती. त्या तशा इंग्रजीच्या प्राध्यापक, इंग्रजी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली, त्यानंतर त्याच विषयात डॉक्टरेटही मिळवली, अध्यापनाचं कार्य केलं, परंतु मराठी भाषेमध्ये सुद्धा उत्तुंग असं लेखन केलं. म्हणजे मला त्यांची भावलेली जी लेख मला म्हणा मनस्विनी, ती अतिशय आवडली. म्हणजे त्याच्यातलं प्रत्येक लेख वाचत असताना असं वाटतं की अरे हे तर आमच्यामधल्या सगळ्या सर्वसामान्यांवर आलेलं हे प्रसंग आहे, किंवा ह्यातून काहीतरी घेणं आहे. म्हणजे त्यांच्या विद्येविषयीची ओढ ही सर्वांनाच माहिती आहे, त्यातूनच त्यांच्या नावाने जया द्वादशीवर शाळा त्यांच्या चाहत्यांनी निर्माण केली, जी आज आता प्रगतीपथावर आहे. म्हणजे खरं म्हणजे सुरेश दादांनी हा मला जो पुरस्कार किंवा सन्मान दिला तर मला जरा थोडंसं आश्चर्यच वाटलं, पण मला असं वाटतं की म्हणजे कठोर परिश्रम करून, प्रवाहाच्या विरोधात कुठंतरी लढून, समाजात कुठलं तरी स्थान मिळण्यासाठी प्रेरणा यातून मिळावी म्हणून कदाचित हे पुरस्कार दिला गेला असावा. मला असं वाटतं आज ह्यांनी जी मला रक्कम दिली आहे ही मी जाहीरपणे आपल्या ह्या कार्याला देऊ इच्छिते. म्हणजे ह्याच्या मागे हा मला मिळालेल्या म्हणजे पुरस्काराचा हे नसून,
मला असं वाटतं की ह्याचा जर खरा उपयोग जर होईल तर तो जया वहिनींचं जे कार्य आहे त्यांच्यासाठी व्हावा म्हणून मी ही रक्कम सुरेश दादांना देते. पण ही परत नाही आहे हा ही देण आहे. एवढं बोलून मी माझं हे दोन शब्द संपवते. अलंकारांबाबत जयते किती निर्मोही होती याचं उदाहरण सांगायचं म्हणजे जेव्हा जयतेची हार्ट सर्जरी झाली देशपांडे रुग्णालयामध्ये तेव्हा त्यांनी पाहिलं की खेड्यापाड्यात ना अगदी लहान लहान मुलं येतात हृदयरोग घेऊन आणि त्यांचे दरिद्री आई वडील असतात त्यांचा त्यांना तो खर्च सुद्धा झेपावणारा नसतो आणि पुढे मुलाचं सगळं पूर्ण आयुष्य पडलेलं असतं. मग तिने चौकशी केली की या मुलांचं खर्च कोण करतं याचा शस्त्रक्रियेचा. तर डॉक्टरांनी सांगितलं की काही आम्ही आमच्या ट्रस्टमधून देतो काही सरकारतर्फे मिळतात असे करून आम्ही या लहान लहान मुलांचं आयुष्य वाचवतो की त्यांनी आयुष्यात पुढे गेलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे. त्याच वेळेला जाय त्यांनी निश्चय केला की माझ्यानंतर माझं जे सगळे काही माझे जे अलंकार आहेत तिचे आणि काकूंचे मिळून तिला स्वतःला फार हे नव्हतं पण जे काही लग्नात मिळालं होतं थोडंफार आणि काकूंची हौस भागवण्यासाठी म्हणून तिने काकूंना पण करून दिलं होतं स्वतःसाठी नाही केलं पण त्यांच्यासाठी केलं होतं. असं जवळपास 25 तोळे सोनं तिने त्या बाल रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी त्या हॉस्पिटलला दान केलं आहे आणि जिजाजींनी सुद्धा एका क्षणाचाही विचार न करता ते सगळं सोनं त्यांच्या सपूर्त केलेलं आहे. तर असं निस्वार्थी एक जोडपा आपल्या शहरामध्ये राहत आहे. जयते गेली पण तिची स्मृती आपण कायम ठेवली आहे याबद्दल आपण अभिमान बाळगायला पाहिजे. यानंतर मी माननीय अध्यक्षा कमलताई पद्मावार यांना विनंती करते की त्यांनी आशीर्वादपर भाषण करावं. माननीय सत्कारमूर्ती विशाखाताई देशपांडे आंबेकर, रेणुका पद्मावर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज मला सुरेश भाऊंनी पुरस्कार देण्याचं निमंत्रण दिलं आणि मी पायामुळे येऊ शकत नव्हते पण सुरेश भाऊंच्या बोलण्यामुळं आणि त्यांनी माझ्यावर असलेल्या प्रेमामुळं मी काही नाही म्हणू शकले नाही. याच्या सगळा सेवा सन्मान सोहळा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आजकाल सेवा करण्याची प्रवृत्ती कमी होत आहे आणि सुरेश भाऊ त्याला प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि जयदयी द्वादशीवरांच्या पुनश्च त्यांचं पुण्यस्मरण म्हणून ह्या कार्यक्रमाला अतिशय महत्त्व आहे. एवढं बोलून मी आपले हे संपवत. पीठावर असलेले सगळे आणि समोर असलेले सगळे हे माझे आप्तच आहेत. यांचे आभार काय मानायचे? जयानी जे केलं ते मागे ठेवलं, सगळं जे मिळवलं तेही मागे ठेवलं. तेव्हा हे जे मी करू शकतो ते तिच्या मेहनतीचं आहे. मी याला निमित्त ती किती निर्मोही होती सगळी आत्ता सांगत होती ते तुम्हाला सांगतो. सुरुवातही ती बँकेची अध्यक्ष झाली तेव्हा मी तिला हिऱ्याच्या कुड्या घेतल्या अवसर आयुष्यात पहिल्यांदा. तिने तिसऱ्या दिवशी हरवून टाकलं आणि सापडल्या आहेत का ती गेल्यानंतर कुठेतरी पडलेल्या आहेत सापडल्या. इतकी ती या सगळ्या बाबतीत निर्मोही होती. मी 30 वर्ष नागपूरला होतो. दोन वर्तमानपत्रांचा संपादक म्हणून तिच्यापासून दूर होतो आणि दूर असल्यामुळं तिला फार एकाकीपण सहन करावं लागलं. मी जेलमध्ये असतानाही ती आमचं घर सांभाळत होती, वडिलांचा आधार सांभाळत होती आणि नरहर कुरुंकर ते पु ल देशपांडे आणि सुरेश भट ते आणखी कुणी इतके सगळे साहित्यिक ती सांभाळत होती.
आमची सवी किंवा तिच्या बहिणी मला नेहमी एक गोष्ट म्हणत असतात की जयाजी तुम्ही कधीतरी तिची माफी मागायला पाहिजे होती. तिच्या हयातीत काही गेलं नाही, पण तिच्या नंतर मी तिला 31 पत्र लिहिली. ती गेल्यानंतर त्या प्रत्येक पत्रात तिची माफी मागितली. आपण या कार्यक्रमाला एवढ्या आस्थेनं आलात, माझ्याविषयीचं आमच्या कुटुंबाविषयीचं प्रेम आपण व्यक्त केलं. आमचे परदेशी साहेब आमच्या जंगलातल्या आठवणी येऊन इथं आले, शोभाताई आले, सगळे जवळचे लोक आले, आणि यातल्या प्रत्येकाचा बहुतेक जयाशी प्रत्यक्ष संबंध राहिला आहे. तुमचा विनोद तिला लहानपणापासून भाऊ तिचा भाऊ होता. तर मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, आणि आभार मानत असताना मी हे सांगू इच्छितो की मी आपल्या ऋणात राहू इच्छितो, आपल्या ऋणात राहू इच्छितो. मला फारसं स्वतः दोन संपादक पदाखेरीज काही केलं नाही मी, पण तिने जे काही केलं त्याची स्मृती कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि हा कार्यक्रम संपला, पण जाण्यापूर्वी सगळ्यांनी उपहार घ्यायचा आहे, तो तयार आहे, गरम आहे, तो थंड होण्याआधी सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा, एवढंच मला सांगायचं. बाबांची आवडती कविता म्हणून दाखवते रेणुका. ज्यावेळी तिचं भयंकर लाडकं होतं, पहिल्यांदा तिने गाडी घेतली तेव्हा बाबा स्वतः त्या गाडीत बसले होते, त्यांना बसता पण येत नव्हतं खरं, पण जो तो आनंद होता तो आणि एक वेगळा होता. आणि तेव्हा बाबांनी एक कविता केली होती, ती सगळ्यांना माहिती असेल पण मला एवढं चांगलं जमत नाही आहे, पण तिच्या आठवणीसाठी मी म्हणते. थांबला न सूर्य कधी थांबली न थाराय, थांबला न सूर्य कधी थांबली न थाराय, आणि धुंद वादळासा कोठला किनारा. थांबला न सूर्य कधी थांबली न थारा, दुःखांच्या मुलखातील हा प्रकाश यात्री, दुःखांच्या मुलखातील हा प्रकाश यात्री, तुडवित घन निबिडातील त्या भयान रात्री, शापल्या शिरात प्राण जागवित आला, पांगळ्या मुठीत जित जखमातून ज्वालाय, आंधळेच अंतराळ आढळेन धाराय, आंधळेच अंतराळ आढळेन धारा, त्यात एक तेजाचा बांधला निवारा, त्यात एक तेजाचा बांधला निवारा, अश्रूंच्या बंडांचा गर्जला इशारा. थांबला न सूर्य कधी थांबली न धारा, थांबला न सूर्य कधी थांबली न धारा.